नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 17 जुलै 2021 गोष्टींचा शनिवार। मी तुम्हाला आज एक छानशी छोटीशी बोधकथा सांगणार आहे, ती तुम्ही आपल्या आईबाबांना आपल्या लहान भावांना सांगायची आहे। आणि ती गोष्ट फक्त ऐकायची नाही, पाठ करायची, पूर्णपणे ऐकल्यानंतर पाठ करायची आणि त्या पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करायचा। लक्षात ठेवा, आपल्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये आपण त्या गोष्टीचा अर्थ घेऊन त्या पद्धतीने आपलं जीवन जगायचं आहे, वागायचं आहे, तरच ती गोष्टीचं सार्थकता येते। लक्षात ठेवा, तर एका गावात अमित नावाचा एक मुलगा राहत होता। तो नेहमी शाळेत गेला, मंदिरापाशी खेळायला गेला, मित्रांच्या बागेत खेळायला गेला, कुठेही जाऊ दे, तो काय करायचा, खोड्या करायचा। आणि खोड्या केल्यानंतर त्याचे मित्र त्याच्या आईला येऊन सांगायचे, की तुमच्या अमितनं आज असं असं केलं, आम्हाला वाईट बोलला, शिव्या घातल्या, चिमटे काढले, खोड्या केल्या। त्यावेळी त्याची आई काय करायची की एक मोळा घ्यायची खिळा आणि एका भिंतीवरती अशी हातोड्यानं ठोकायची, मोळा हातोडीनं ठोकायची। तर तो अमित नेहमी खोड्या करायचा आणि त्याची आई काय करायची की मुलाने येऊन घरी सांगितलं की एका भिंतीवरती ती एक मोळा एक खिळा रोज अशी ठोकायची। एक दिवस असा येतो की ती भिंत पूर्ण खिळ्याने भरते, ती भिंत जी आहे ती खिळ्याने पूर्णपणे भरते। त्यावेळेला तो अमित सहजपणे आईला विचारतो, अगं आई, एवढ्या चांगल्या भिंतीवरती तू रोज का खिळा मारतेस किंवा काय खिळे मारलेत। त्यावेळेला ती त्याला जवळ घेते आणि सांगते, अरे अमित, तू बाहेर गेल्यानंतर, शाळेत गेल्यानंतर खेळताना मुलांच्या बरोबर ज्या खोड्या करतोस, वाईट वागतोस, ते वाईट वागल्यानंतर तुझे जे मित्र आहेत ते मला येऊन सांगतात, आणि त्यावेळेला तू वाईट वागलास म्हणून, एकदा वाईट वागलास, दोनदा वाईट वागलास म्हणून मी काय केलेलं आहे की ह्या भिंतीवरती खिळा मारलेला आहे, आणि जेवढ्या वेळेस तू वाईट वागलास तेवढेही खिळे आहेत ह्या भिंतीवरती खिळे आहेत। अमितला हे आता त्याच्या मनामध्ये वाईट वाटतं की आपण चूक केलेली आहे। तो आईला सांगतो, उद्यापासून मी चांगला वागेन, कुणाला काही म्हणणार नाही, चांगल्या पद्धतीने खेळेन, चांगला बोलेन। आणि तो रोज मैदानावरती गेला, शाळेत गेला, कुठेही गेला तर आपल्या मित्रांच्या बरोबर किंवा आपल्या अवतीभोवती जी माणसं आहेत त्यांच्याभोवती चांगला वागायचा, आपल्या बाईंना चांगला बोलायचा, गुरुजींना चांगला बोलायचा। मग त्याचे मित्र येऊन सांगायचे घरी, तुमचा अमित आज चांगला वागला, हां चांगला बोलतो आहे, हां। मग ती आई काय करायची की त्यातला एक खेळा काढायची। असे ज्या ज्या वेळेला त्याचे मित्र सांगतील चांगला वागला, त्यावेळेलातील एक एक खेळा ती आई काढायची, त्या भिंतीवरचा खेळा काढायची। आणि एकदा काय झालं की त्या भिंतीवरचे संपूर्ण खेळे संपले। त्यावेळेला अमित पुन्हा विचारतो आईला, अगं आई, आता भिंतीवर सगळे खेळ संपले की नाही, म्हणजे मी आता चांगला वागतोय, वाईट वागत नाही, मी आता चांगला वागतोय, वाईट वागत नाही। त्यावेळेला आई म्हणते, छान बाळा, तू चांगला वागतोस हे छान आहे, चांगला आहे, पण लक्षात ठेव, तू जे अगोदर वाईट वागलायस त्याच्या खुणा या भिंतीवरती दिसतात, म्हणजे काय रे, ज्या वेळेला आपण तो खेळा मोळा त्या भिंतीवरती मारला त्यावेळेला त्या ठिकाणी एक भोक पडलेला आहे, त्याशिवाय तो मोळा आत जात नाही, आणि काढला त्यावेळेला ते भोक आहे तसं राहिलेलं आहे, म्हणजे वरण थोडक्यात काय आहे, खून त्या ठिकाणी आहे तशी राहिलेली आहे। आई त्याला समजावून सांगते, जरी तू चांगला वागलास तरी पूर्वी तू जो वाईट वागलायस त्याच्या ह्या खुणा आहेत, लक्षात ठेव, आता तू चांगला वागतोयस का, असाच चांगला वाग, परंतु मागे तू जे वाईट वागलास त्याच्या ह्या खुणा आहेत, आणि ह्या खुणा कधीही जाणार नाहीत, संपणार नाहीत। म्हणून ह्या गोष्टीवरून छोटीशीच गोष्ट आहे, एक बोध आहे छानसा, लक्षात ठेवा की नेहमी आपण वागताना चांगलं वागायचं, वाईट वागायचं नाही। वाईट वागल्यामुळे जर आपल्यामुळे जर एखाद्याला दुःख झालं असेल तर ते दुःख त्या माणसाच्या मनातून, आपल्या मित्राच्या मनातून कधीही जात नाही। तुम्ही नंतर त्याच्याबरोबर चांगले वागला, तरी पाठीमागं तुम्ही जे त्याच्याबरोबर कृत्य केलेलं आहे तो कधीही विसरत नाही। म्हणून लक्षात ठेवा, नेहमी आपण मित्रांच्या बरोबर, आपल्या आईबाबांच्या बरोबर, मित्रमैत्रिणीच्या बरोबर ज्यावेळेला वागतो त्यावेळेला नेहमी चांगलं सुसंस्कृत वागायचं आहे। धन्यवाद।